इंडियन मेडिकल असोसिएशनचं पंतप्रधान मोदींना पत्र. कोलकात्यामधल्या घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी. संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डांशी फोनवरून केली चर्चा. डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं नड्डांचं आश्वासन. बँक कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजनेचा अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी पाहता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची पत्राद्वारे मागणी. पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 110 कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता. आषाढीतही भाविकांना 2 तासात दर्शन घेता येणार. भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवणार. राखी पौर्णिमेनिमित्ताने गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर 4:00 ते 10:30 आणि 2:00 ते 9:00 बंदी. 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला. अपघातात चालक किरकोळ जखमी. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समोर. सीबीआयने उच्च न्यायालयात तातडीने अपील दाखल करावा. दाभोलकर कुटुंबियांची मागणी. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून 3 आरोपी दोषमुक्त. त्यानंतर 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडनं उच्च न्यायालयात अपील नाही. बांगलादेशमधल्या हिंसाचारात सुमारे 650 जणांचा मृत्यू. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातली माहिती. अल्पसंख्याकावरील हल्ल्याचाही अहवालात उल्लेख. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती. तुर्कीच्या संसदेत 30 मिनिटं हाणामारी. विरोधी पक्षाचे 3 नेते जखमी. एर्दोगन यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटल्यानं गदारोळ. व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.